अयोध्या मंदिराबाबत जो निर्णय घेण्यात आला त्याबद्दल समाधान राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना जास्त आनंद झाला असता असं राज ठाकरे म्हणाले. राम मंदिराच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिला. ही जागा रामलल्लाचीच असल्याचं देखील सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. यावरती आता विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिक्रिया देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा राम मंदिरावरती प्रतिक्रिया दिल्या. नेमकं राज ठाकरे काय म्हणाले पाहूया. अतिशय आनंद झाला. इतकी वर्ष समजत नव्हतं की इतके जे कारसेवक जे शहीद झाले त्या सगळ्या प्रकरणामध्ये, तर त्यांच्या बलिदानाला काही योग्य न्याय मिळणार का हा जो इतकी वर्ष जो प्रश्न होता तो मला असं वाटतं तो आज निकाली लागला. आणि अतिशय आनंद झाला आहे. लवकरात लवकर मंदिरही उभं राहावं, राम मंदिर उभं राहील, त्याचबरोबर या देशाची अपेक्षा आहे की राम राज्य पण यावं. खऱ्या अर्थाने राम राज्याची अपेक्षा होती, परंतु बघू पुढे काय होतं ते. पण आजच्या निर्णयातनं एक गोष्ट मला सर्वात जास्ती जाणवली, आज बाळासाहेब असायला पाहिजे होते हा निर्णय ऐकायला, आणि त्यांना मनापासून आनंद झाला असता या निर्णयाचा. आणि ज्याच्यासाठी इतकी वर्ष जो संघर्ष झाला तो संघर्ष त्या संघर्षाचं चीज झालं असं म्हणूया आपण. आणि त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाला धन्यवाद द्यावेत, तितके कमी आहेत. लवकरात लवकर राम मंदिर व्हावं हीच इच्छा.